नमस्कार, लोकमान्य आईएएस मध्ये आपलं स्वागत। यूपीएससीची पूर्व परीक्षा झालेली आहे आणि त्यानंतर यूपीएससी मेनचे काही विद्यार्थी तयारी करत असतात, त्याचबरोबर 2023 साठी यूपीएससीची एग्जाम देणारे विद्यार्थी जूनपासून तयारी सुरू करतात। त्याच अनुषंगाने यूपीएससीमध्ये असणारा वैकल्पिक विषय मराठी वाङ्मय किंवा मराठी साहित्य, ज्याला आपण मराठी लिटरेचर म्हणतो, त्याची बॅच लोकमान्य आईतर्फे 21 जूनला सुरू होणार आहे। साधारण ही बॅच वर्षभराच्या कालावधीसाठी असेल आणि जे विद्यार्थी 2022 मेन्सला असतील त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक आपली बॅच असणार आहे, ज्यामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांनी या बॅचसाठी साधारण पूर्वतयारी केली आहे अशी कल्पना धरून आपण ती बॅच फास्ट ट्रॅक पद्धतीने घेतली जाते, ज्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीचीही संपूर्णता तयारी केली जाते। तसेच 2023 सुद्धा आपण ऑप्शनल बॅच सुरू करत आहोत। या बॅच संदर्भात आपलं आजचं लेक्चर आहे। साधारण ही बॅच 21 जूनला सुरू होईल, संध्याकाळी 7:30 ते 8:30 लेक्चर असेल, पूर्णतः ऑनलाईन स्वरूपाची बॅच असेल। याच बॅचसाठी 5 दिवस आपण मोफत पॉवर वर्कशॉप घेत असतो, ज्यामध्ये मराठी साहित्यामध्ये साधारण पेपर फर्स्टमध्ये काय सिलेबस आहे, पेपर सेकंडमध्ये काय सिलेबस आहे, त्या सिलेबसच्या अनुषंगाने कोणती रेफरन्स बुक वापरली जावीत, पेपर सेकंडमध्ये साधारण 19 आपल्याला काव्य कथा कादंबरी याची काही ग्रंथवजा पुस्तकं आहे किंवा कथासंग्रह असतील काव्यसंग्रह असतील याचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो। त्याचबरोबर संत साहित्य आहे, जसं नामदेवांची अभंगवाणी असेल किंवा आपल्याला संस्कृतमधील नल दमयंती आहे, नल दमयंती स्वयंवर, त्यामध्ये आपल्याला नलराजा असेल, दमयंती असेल, तोकलराज हंस असेल, त्याचबरोबर आपल्याला स्मृतिस्थळ आहे, त्या संदर्भात आपण हा जो टोटल सिलेबस आहे तो सिलेबस कसा आहे यासाठी आपण 5 दिवस पॉवर वर्कशॉप घेत असतो, जे मेन्स देणार आहेत आणि जे पुढच्या वर्षी 2022 मेन्स देणार आहेत, म्हणजे 2022 मेन्स देणार आहेत, त्याचबरोबर 2023 मेन्स देणार आहेत, यांच्यासाठी मोफत तो पॉवर वर्कशॉप असतो। तुम्हाला यामध्ये 300+ साधारण 500 मार्काचे ऑप्शनल आहेत, साधारण पेपर फर्स्ट पेपर सेकंड, पेपर फर्स्टला 250 मार्क आहेत, पेपर सेकंडला 250 मार्क आहेत, यामध्ये तुम्ही 300+ कसे मार्क मिळवायचे या संदर्भात आपण काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत, त्याचंही आपण यामध्ये कसे मार्क मिळवायचे हे सांगणार। साधारण ही बॅच मर्यादित प्रवेश स्वरूपाची असते, कारण यामध्ये आपण त्या विद्यार्थ्याचं मराठीच्या अनुषंगानं अगोदर किती वाचन आहे किंवा त्याला मराठी लिटरेचर आवडतंय का, मराठी साहित्यामध्ये त्याची गोडी आहे का, या अनुषंगानं आपण ते चेक करूनच मग प्रवेश देत असतो। कारण मराठी लिटरेचर हा सब्जेक्ट सोपा जरी असला तरी याची खोली जास्त आहे, त्याला आपण म्हणतो डेप्थ जास्त आहे, म्हणून ही बॅच साधारणतः मर्यादित प्रवेश असणारीच असेल। आपण लोकमान्य आयएएस किंवा लोकमान्य मराठी साहित्य हे दोन टेलिग्राम चॅनल आहेत किंवा आपले यूट्यूब चॅनल लोकमान्य आयएएस, यामध्ये पाहू शकता की आपण काही लेक्चर अपलोड केलेले आहेत, नोट्स अपलोड केलेले आहेत, त्या अनुषंगाने ती बॅच असते, त्या बॅचच्या अनुषंगाने आपण मर्यादित प्रवेश घेऊनच ही बॅच कंटिन्यू करत असतो। साधारणतः या बॅचची ठळक वैशिष्ट्य काय आहेत, ही बॅच मुख्यतः ज्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्यामध्ये त्यांचा ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषय मराठी साहित्य होता, यामध्ये त्यांना ते शिकवण्याचा किंवा अभ्यास केल्यामुळं जो अनुभव आहे त्या अनुषंगाने ते तुम्हाला शिकवणारे तज्ज्ञ मार्गदर्शक असतील, स्वतः मराठी विषयात त्यांचं ज्ञान असेल किंवा नीट उत्तीर्ण असेच तुम्हाला शिकवणारे असते। त्यानुसार सेकंड जे आहे ते यूपीएससी पॅटर्ननुसार संपूर्ण मराठी साहित्य या वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रमानुसार समग्र अभ्यास तुमचा करून घेतला। ही बॅच 2023 वर्षभर असेल आणि 2022 जी फास्ट ट्रॅक बॅच आहे जी 10 सप्टेंबरपर्यंत असेल, यामध्ये दररोज लेक्चर असतील, काही टेस्ट असतील। यूपीएससीचा कसा पॅटर्न आहे, क्वेश्चन कसे येतात किंवा त्या क्वेश्चनला आन्सर कसं लिहिलं पाहिजे, सुरुवात कशी असेल, बॉडी कशी असेल, कन्क्लुजन कसे असेल, रस्वात कसे लिहायचे, कसे प्रश्न रिपीट होतात, या अनुषंगानं यूपीएससीच्या पॅटर्ननुसार तुम्हाला संपूर्ण मराठीचा सिलेबस कव्हर केला आहे। मराठीचा जो पेपर 1 आहे, मराठी वाङ्मय किंवा मराठी साहित्याचा ऑप्शनचा पेपर 1 व पेपर 2 यांची 500 गुणांची तयारी तुमच्याकडून करून घेतली आहे, टोटल सिलेबस कव्हर आपण करत असतो।
त्याचबरोबर दररोज ऑनलाईन लाईव्ह लेक्चर असेल, जे आठवड्याचे 5 दिवस लेक्चर असतात, 1 दिवस टेस्ट असते आणि 1 दिवस तुम्हाला विश्रांती दिली जाते, कारण तुमचं बाहेरचं कुठं टेस्ट असतील किंवा कुठं काय असेल त्या संदर्भात रविवारी सुट्टी असते, 5 दिवस शिकवलं जातं, 1 दिवस टेस्ट असते. उत्तर लेखन कौशल्याविषयी वैयक्तिक तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. हा सर्वात महत्त्वाचा आहे की तुमची स्वतःची एक लिहिण्याची वैयक्तिक शैली डेव्हलप करण्यासाठी आपण उत्तर कसं लिहायचं, ते कशा संदर्भात, म्हणजे तुम्ही जर संत साहित्यात तुम्हाला आवड असेल, कुणाला आधुनिक साहित्याची आवड असते, मग त्या अनुषंगाने प्रश्नांचे डिवायडेशन कसं करायचं, किंवा प्रश्न लिहिताना तुम्हाला आवड असणाऱ्याच विषया किंवा एखाद्या पुस्तकासंदर्भात किंवा कथा काव्य असेल या संदर्भात तुम्ही कसं जास्त नॉलेज मिळवून त्या प्रश्नाची डेप्थ वाढवून एक्झामिनरला त्यामध्ये जास्त गुण देण्यासाठी भाग पाडा, अशा संदर्भात तुम्हाला उत्तर लेखनाचं कौशल्य डेव्हलप करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन असेल, हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण इथं UPSC मध्ये लिखाणाला मार्ग आहे. यानंतर अभ्यासक्रमातील सर्व घटक व उपघटक याविषयी तुम्हाला सखोल मार्गदर्शन केले. सिलेबस दिसताना दिसतो छोटा, पण यामध्ये पॉईंट सब पॉईंट जास्त आहे. फक्त आपल्याला स्त्री साहित्य म्हणलं तर त्यातलं भरपूर वाचावं, आधुनिक साहित्य म्हणलं तर मग ते 1924 अगोदर, 1920 ते 1960 आणि 1960 नंतर, ज्याला आपण नव साहित्य म्हणतो, ते पाहावं लागतं. त्यामुळे फक्त मराठी साहित्य, आधुनिक साहित्य म्हणलं तर किती येतं हे आपल्याला पाहावं लागतं. पेपर 2 मध्ये तुम्हाला 19 साहित्य वजा पुस्तक आहे, त्यामध्ये काही काव्य आहेत, काही कथा आहेत, काही कादंबरी आहेत, संस्कृत साहित्य आहे. त्यानंतर परत आपण पाहतो की स्मृतीस्थळसारखं महानुभवपंथीय साहित्य आहे आणि संतांचं साहित्य म्हणतात नामदेवांच्या अभंगवाणी. ह्या सर्व पेपरमध्ये तुम्हाला काही गद्य पद्य जे आहेत त्यामध्ये रसास्वाद विचारला जातो. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 पेपर 2 मधील जो रसास्वादाचा आहे त्याचा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास तुमच्याकडून करून घेतला. तो रसास्वाद कसा लिहायचा, ही बॉडी काय असते, जसं की पहिल्यांदा रसास्वादामध्ये कोण कुणाला काय म्हणते किंवा त्याचं कुठल्या पुस्तकातला आहे, कुठल्या काव्यसंग्रहातला आहे, कुठल्या पद्यामधला आहे, गद्यामधला आहे हे लिहायचं. नंतर बॉडीमध्ये कसं लिहायचं, व्याकरण कसं लिहायचं, एंड कसा करायचा, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित शिकवलं जाईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे UPSC च्या आयोगानं विचारलेले जे प्रश्न आहेत, 2013 साली जो सिलेबस बदलला, त्यानंतर 2013 ते 2021 पर्यंत आत्तापर्यंतचे झालेले सर्व प्रश्नांचं तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण दिलं जाईल, याची आन्सर तुम्हाला क्लासमध्येच लिहून घेतली जाते. म्हणजे परत प्रश्न रिपीट झाले तर तुम्हाला त्याचा सराव. प्रत्येकाची वैयक्तिक शैली असल्यामुळे प्रश्न जरी पडत आला तर तुम्हाला त्याचं उत्तर कसं असेल हे तुम्हाला लक्षात येईल. हे आपण एक इनोव्हेटिव्ह आहे की तुमचे सर्व प्रश्न इथंच तयार होते, त्याची उत्तरं तयार होते, त्याची उत्तर तुम्हाला माहीत असते कसं लिहायचं, काय असेल या प्रश्नाचं उत्तर, कशा पद्धतीनं आहे यामध्ये, नक्की एक्झामिनरला काय म्हणायचे, उत्तर कशा पद्धतीनं असेल, हे सर्व तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नांची तयारी करून घेतली आहे. त्याचबरोबर दर आठवड्याला आपली एक टेस्ट असेल, जो आठवड्याभर सिलेबस कव्हर होतो त्या संदर्भात आपली एक टेस्ट असेल, ज्याद्वारे तुम्हाला आपण काय शिकलो आहे किंवा त्याच्याबद्दल लिहिता येते का नाही, कळालं का काय, हे टेस्टद्वारे होतं. UPSC ही महत्त्वाची लिखाण असणारी एक्झाम आहे, तुम्हाला मेन्सला लिहावं लागतं, त्यामुळे तुम्हाला टेस्ट द्यावी लागते, त्या अनुषंगाने तुमचं किती अभ्यास झाला हेही कळून येईल. सर्वात महत्त्वाचा बोनस पॉईंट आपल्या क्लासमधून आपण देत असतो तो म्हणजे मराठी वैकल्पिक विषयामध्ये जे गद्य आहे, पद्य आहे, याचा वापर आपण निबंधामध्ये कसा करू शकतो, किंवा GS 4 आपला इथिक्सचा पेपर आहे, इथिक्सच्या पेपरमध्ये तुम्ही कसा करा याचा विश्लेषण पूर्ण माहिती तुम्हाला दिली. जसं की आपण म्हणतो की संत तुकारामांनी नैतिकतेबद्दल भरपूर उपदेश केले, किंवा काही संतांची वचन आहेत ती इथिक्समध्ये कशी वापरायची. जसं एकदा प्रश्न विचारला होता, व्हॉट इज मीन बाय हॅपीनेस, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने हॅपीनेस म्हणजे सुख, मग सुखाबद्दल संत तुकाराम काय म्हणतात, सुख पाहता जवापाने दुःख पर्वत आहे एवढे, हे आपल्याला सुखाची कन्सेप्ट आपल्याला तिथं सांगा. ते संत साहित्यामध्ये सुखाबद्दल काय बोलले, परमार्थ काय सांगतो, भूतदया काय सांगते, परोपकार म्हणजे काय, हे सर्व आपण संत साहित्य असेल किंवा बाकीच्या साहित्यामध्ये काय सांगितलं जातं त्या अनुषंगाने तुम्हाला यामध्ये शिकवलं जाईल. त्यामुळे ही बॅच मराठी साहित्यामध्ये ज्यांना 300+ मार्क मिळवायचे आहेत तयारी लवकर करायची, आणि ऑप्शनलवर तुमची रँक ठरत असते. इंटरव्ह्यूचा कॉल येण्याची जे आपण म्हणतो मार्क लागतात ते ऑप्शनलद्वारे ठरतात. त्यामुळे तुम्ही आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. 21 तारखेपासून साधारण 5 दिवस तुम्हाला फ्री बॅच असेल, यामध्ये मराठी ऑप्शनल काय हे समजेल, त्यामुळे तुम्ही बॅच 5 दिवस फ्री करू शकता. त्यानंतर ॲडमिशन घेऊन तुम्ही वर्षभर मराठी ऑप्शनची चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅचमध्ये तुम्हाला घशाचं सूत्र शिकवलं जातं, जे काय आहे की कोणते संदर्भ ग्रंथ वापरायचे. सिलेबस जो ऑप्शनल्स आहे तो भरपूर आहे. तुम्ही एक एक पॉईंट शोधण्यासाठी एक एक पुस्तक वापरा, अशी कितीतरी पुस्तकं लागते. पण आपण पिसाईजमध्ये तुम्हाला नोट्स देतो आणि तुम्हाला जी पुस्तकं आपल्या महत्त्वाची आहेत ती तुम्ही घेतलेली असतात, त्या संदर्भामध्ये तुम्ही काय वाचायचं हे तुम्हाला संदर्भ ग्रंथांचा वापर कसा करायचा हे शिकवलं जातं. दुसरं वेळ आणि लिखाण याचं पुनरुत्तर शिकवलं जातं. साधारण 10 मार्काचा प्रश्न असेल तर तो 7 मिनिटामध्ये लिहावा लागतो, त्यामुळं 10 मार्कासाठी 7 मिनिट वेळ आणि लिखाण याचं गुणोत्तर तुम्हाला टेस्ट लिहिण्यामुळं ते कसं असावं ते आपण सांगतो. कसा वेळेत प्रश्न, कारण तुमचं जर एक्झामला डायरेक्ट जाऊन तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली उत्तर लिहायला लागला तर एकदम तुमचे 250 मार्काचा पहिला पेपर, दुसरा 250 मार्काचा पेपर त्या वेळेमध्ये कम्प्लीट होत नाही. त्याचं कारण असतं की आपण डायरेक्टली लिहिला बसतो. त्याच्या सराव, त्या संदर्भात जो सराव असेल तो आपल्या क्लासमध्ये करून घेतला. तिसरं उत्तर लेखनाची वैयक्तिक शैली तुमची डेव्हलप करण्याचं काम क्लासमध्ये केलं. चौथं सध्या आपण पाहतो करंट जे येतं त्यानुसार UPSC कधी कधी प्रश्न विचार, त्यामुळं दर्जेदार वर्तमानपत्रातील काही अभ्यास लेख येतील त्याचा अभ्यास आपण इथं क्लासमध्ये करतो असतो. जसं की एखाद्या साहित्यिकाची जयंती असते, पुण्यतिथी असते, किंवा एखाद्या पुस्तकाला 100 वर्ष होतात, एखादं पुस्तक चर्चेत येतं, किंवा एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाल्यामुळं त्याच्या पुस्तकांची चर्चा होते. त्या अनुषंगानं तुम्हाला त्या लेखकाबद्दलची सर्व माहिती असेल काय असेल ते आपण सांगत असतो. एखाद्या वेळेस आपण पाहतो की दलित साहित्यातील एखाद्या लेखकाला जर पुरस्कार भेटला तर त्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. जसं की शरणकुमार लिंबाळे सरांना पुरस्कार भेटले, त्यानंतर मग दलित साहित्याबद्दल प्रश्न विचारला गेला UPSC मध्ये, मग त्या अनुषंगाने आपण सांगत असतो की कसा प्रश्न येईल, हे साहित्य काय, तर त्या अनुषंगाने UPSC कसा प्रश्न विचारेल, हे सर्व आपण यामध्ये चर्चा करून घेत असतो. साधारण बॅचचा कालावधी 1 वर्षाचा असेल. यामध्ये तुम्हाला लेक्चर्स असतील, टेस्ट असतील, वैयक्तिक मार्गदर्शन असेल, मेंटरशिप प्रोव्हाइड केली जाते, ज्याला UPSC मध्ये मेंटरशिप म्हणतात. की तुम्ही मला आपल्या क्लासमध्ये जेवढं प्रोव्हाइड कराल ते सुद्धा तुम्हाला क्लास जास्त प्रमाणात प्रोव्हाइड करेल. नोट्स असतील कोणाच्या द्वारे असेल आणि त्यानंतर परत तुमच्या शंका समाधान त्याचं निरसन असेल ते सुद्धा तुम्ही आपल्या ग्रुप माध्यमातून आपण करू शकतो. साधारण या बॅचची ॲडमिशन स्टार्ट झालेली आहेत. तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी जे संपर्क क्रमांक आहेत त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधा आणि ॲडमिशन आपलं कन्फर्म करा. तसेच लोकमान्य आईचं फेसबुक चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, त्याच पद्धतीनं टेलिग्राम आहे, लोकमान्य UPSC मराठी एक आहे आणि लोकमान्य आईचं, तुम्ही ते जॉईन करा. त्या अनुषंगानं तुम्हाला तिथं वेळोवेळी अपडेट भेटत राहील की नक्की क्लासच्या संदर्भात असेल किंवा कोणती एखादी बॅच फ्री असेल त्या संदर्भात. तसेच लोकमान्य आईएसनं मेनसाठी दररोज एक आन्सर रायटिंग सुरू केलेलं आहे GS, ते GS चं आन्सर रायटिंग तुम्ही करू शकता. ते फ्री बॅच आहे, आपला चॅनल आहे, त्यावर तुम्ही लिंक दिली आहे ती जॉईन करा. तिथं तुम्ही दररोज प्रश्न सकाळी दिला जातो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या प्रश्नासंदर्भातलं तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा प्रश्न अधिक पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे दिलं जातं, त्यामुळं तुमचं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होत राहतं. त्यामुळं लोकमान्य आईएस UPSC साठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, याचाही लाभ घ्या. तसेच आपल्या मराठी ऑप्शनची जी बॅच आहे 21 तारखेपासून संध्याकाळी 7:30 ते 8:30 सुरू होते. या संदर्भात आपलं गुगल मीट्सला एक ॲप आहे ते डाउनलोड करा आणि त्याचमध्ये जी लिंक आहे आपल्या लोकमान्य आईच्या चॅनलवरही दिली जाते, तुमची बॅच क्रिएट केल्यानंतर तिथेही असते आणि आपल्या सर्वच प्लॅटफॉर्मवर दिलेली आहे. जसं की लोकमान्य आईचा मेन चॅनल असेल, मराठी ऑप्शनचा चॅनल असेल, उत्तर लेखनाचा चॅनल असेल, यामध्ये तुम्हाला ती अपडेट दिली जाईल. तुम्ही गुगल मीटच्या ॲपवरून ते लेक्चर जॉईन करू शकता आणि ते 5 दिवस फ्री आहे, जॉईन करा आणि ॲडमिशनसाठी संपर्क करा, जेणेकरून ग्रुप बनवल्यानंतर तुम्हाला ते लिंक आहे ती लिंक येत जाईल आणि तुम्ही ते लेक्चर करू शकता. थँक्यू.